कोलगे कॅमेरावर केतन वैद्य आपल्या सगळ्यांचं महाएमटीव्ही फेसबुक लाईव्ह मध्ये जनतेला बलात्कार झाला हे ऐकायची सवय लागली का असा प्रश्न पडतो परंतु ही घटना थोडीशी वेगळी ठरते त्याचं कारण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेहबूब शेख नावाच्या एका पदाधिकाऱ्याचं नाव जोडलं गेलेलं आहे दोन दिवसापासून हा विषय सोशल मीडियावर चर्चेत आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महेश तपासे आणि यातील जो आरोपी मेहबूब शेख या दोघांनी मिळून एक पत्रकार परिषद घेतली आणि माझ्यावर महिलेने केलेले आरोप म्हणजे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे विरोधकांचं षडयंत्र अशा स्वरूपाचा आरोप प्रत्यारोप केलेला आहे मला एक प्रश्न पडतो या सगळ्या दरम्यान की मेहबूब शेख यांची पत्रकार परिषद जर आपण काळजीपूर्वक ऐकली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती किती गंभीर आहे कारण एका बाजूला दोन दोन वर्षांपूर्वी आत्महत्या झालेल्या एखाद्या प्रकरणाला उघडून त्यातील कुठल्या तरी एका पत्रकाराला आरो अटक केली जाते अर्णब गोस्वामीच्या निमित्ताने आणि त्यावेळेस मग महाराष्ट्राचं गृह खातं त्याला न्याय द्यायला निघालेलं असतं मात्र काल परवा घडलेल्या औरंगाबाद इथल्या दुर्घटनेमध्ये मात्र स्वतःच्या कार्यकर्त्याचं नाव आल्यावर न्याय देण्याचा सोडा साधी अटक देखील केली जात नाही आणि आता मेहबूब शेख यांचं म्हणणं की माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत सर्व गोष्टी आहेत पण मेहबूब शेख यांच्यावर गृह खातं किती मेहरबान आहे त्याचा प्रत्यक्ष दाखला त्यांच्या तोंडून प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला ऐकायला मिळतो तो म्हणजे हे मेहबूब शेख बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत पेजवर आजही प्रेस कॉन्फरन्स आहे तुम्ही जाऊन बघू शकता की पाचव्या मिनिटानंतर ते म्हणायला सुरुवात करतात की त्या महिलेची फिर्याद मी वाचली जगातला हा असा पहिला आरोपी आहे की ज्या आरोपीला त्याच्या विरोधात काय तक्रार आहे हे पोलिसांनी वाचायला दिलं म्हणजे या संबंधित तपास अधिकाऱ्यावरती केवढी मोठी कारवाई केली जाऊ शकते इंडियन पिनल कोड ज्याच्या खाली आपले गुन्हेगारी कायदे आणि गुन्हेगारी कृत्यांना शिक्षा देण्याच्या तरतुदी आहेत त्या कायद्यातील कलम दोनशे अठ्ठावीस ए मध्ये हे स्पष्ट म्हटलेले की विनयभंग बलात्कार अशा स्वरूपाच्या तक्रारी जेव्हा दाखल केल्या जातात तेव्हा संबंधित महिलेचं नाव हे कॉन्फिडेन्शियल ठेवायचं असतं तिच्या आब्रूची लक्तर वेशीवर टांगली गेली नाही पाहिजे या निमित्ताने आपण भारतीय समाजात राहतो हा जो राष्ट्रवादीचा मेहबूब शेख आहे याने स्वतःच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि आत्ता अर्ध्या तासापूर्वी ती प्रेस कॉन्फरन्स झाली आहे त्यात म्हटलं स्वतः की मी फिर्याद वाचली पोलिसांनी आरोपीला फिर्याद वाचायला द्यायची नसते कारण फिर्यादीमध्ये पुरावे काय काय आहेत साक्षीदार कोण कौन कोण आहेत हे लिहिलेलं असतं त्यातून ते कळत असतं आरोपीला कुठल्याही स्वरूपाची फिर्याद वाचायला देण्याची परवानगी नाही मग या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेहबूब शेखला पोलीस फिर्याद वाचायला देतात ते देखील त्याच्या विरोधात एका महिलेने अत्याचाराचा दावा केलेला आहे तक्रार केलेली आहे तरी देखील मेहबूब शेख याला फिर्याद वाचायला मिळाली असं तो स्वतः म्हणतो त्याने पत्रकार परिषदेत म्हटलं मला आश्चर्य वाटतं महाराष्ट्रातील पत्रकारांचं की एकालाही हा प्रश्न पडला नाही की तू एका विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपी असल्याचं म्हणतोयस तर विनयभंगाची जी तक्रार होती ती तक्रार पोलिसांनी तुला वाचू दिली म्हणजे त्या महिले बरं त्यात तो सुरुवातीला म्हणतो मला एका पत्रकाराच्या मार्फत समजलं म्हणजे पोलीस पत्रकारांना देखील एखाद्या महिलेने विनयभंगाची किंवा आपल्यावरती झालेल्या अतिप्रसंगाची तक्रार दिली तर ती तक्रार पोलिसांना पोलीस, पोलीस पत्रकारांना वाचायला देतात का म्हणजे मग जे कलम दोनशे अठ्ठावीस ए जे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमधले जे पीडित असतील रेप विक्टीम असतील विनयभंगाचे विक्टीम असतील यांची नावं गोपनीय ठेवण्यासाठी त्यांच्या लज्जेचं संरक्षण करण्यासाठी जी तरतूद आहे त्या तरतुदीचं पोलिसांनी काय केलं मेहबूब शेख विरोधात ज्या महिलेने तक्रार दाखल केली असेल तिला काय वाटलं असेल की तिची तक्रार एका पत्रकाराच्या मार्फत या मेहबूब शेखला कळते त्यानंतर मेहबूब शेख स्वतः पत्रकार परिषदेत म्हणतात की मी तक्रार वाचली मी फिर्याद वाचली आमचं स्पष्ट म्हणणं की आय पी सी दोनशे अठ्ठावीस ए खाली हा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे संबंधित इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरवर तपास अधिकाऱ्यावर आणि या मेहबूब शेखवर त्याच्यावर विनयभंगाचा अतिप्रसंगाचा जो आरोप आहे त्यात काय होईल नाही ती वेगळी गोष्ट परंतु विनयभंग आणि अतिप्रसंगाची तक्रार वाचली आणि ती वाचायला देणारे पोलीस यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आता प्रश्न पडतो जेव्हा सर्वसामान्य माणूस पोलीस स्टेशनला जातो आपल्या पासपोर्टच्या कामांसाठी इतर कामांसाठी तेव्हा त्याला नीट एंटरटेन न करणारे पोलीस मेहबूब शेख नावाच्या आरोपीला तक्रार वाचायला देतात आणि ती तक्रार कोणती असते तर जी तक्रार वाचायला देण्याची परवानगी कायद्याने नाही या मेहबूब शेखनी म्हटले माझी टेस्ट करा आधी त्याची अटक तर झाली पाहिजे नार्कोटेक्टसाठी कोर्टाकडून परवानगी घ्यावी लागते कोर्टाने नार्कोटेस्टची ऑर्डर तर दिली पाहिजे त्या पुढे जाऊन हा म्हणतो की त्या महिलेची पण नार्कोटेस्ट करा आता मला या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आश्चर्य वाटतं तुम्ही तुम्चा तुम्चा का। की संवीदान बचाओ, संवीदान बचाओ, तुम्ही कोणत्या जगात जगत आहात तुमचा माणूस तुमच्या पक्षाचे पदाधिकारी राज्याचे गृहमंत्री झाले म्हणजे राज्यातील कायदा सुव्यवस्था काही मोडीत निघते का कायदा त्यातल्या तरतुदी या सगळ्याला काही अर्थ आहे की नाही संविधान बचाव संविधान बचावच्या आरोळ्या तुम्ही मोकळ्या वेळेत ठोकत असता त्या संविधानात काय लिहिलेलं आहे कधी वाचलं का महिलेची टेस्ट करा फिर्याद देणाऱ्याची टेस्ट करा अशी मागणी तुम्ही पत्रकार परिषदेत करता कोर्टात जा कोर्टात जाऊन मागणी करायला हवी होती ना आजपर्यंत मेहबूब शेख कोर्टात का गेले नाहीत त्यांच्या शेजारी बसलेले महेश तपासे यांनी त्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला का दिला नाही गृहमंत्री तुमचे आहेत त्यांनी तुम्हाला कायदे शिकवले नाहीत का प्रश्न गंभीर आहे की या सगळ्या प्रकरणात जे आरोप मेहबूब शेख या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर झालेत एका महिलेकडून त्यामध्ये तीन चार दिवस झाले अजूनपर्यंत अटक झालेली नाही भाजपच्या चित्रा वाघ स्वतः जाऊन आल्या घटनास्थळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील आज जाऊन आले संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण पेटलेलं असताना देखील सरकारकडून अटक होत नाहीये कारवाई होत नाहीये आणि त्यातला जो आरोपी आहे मेहबूब शेख याने स्वतःच्या तोंडून पत्रकार परिषदेत जे सांगितलंय ते सगळ्यात मोठ्या कायद्याचं उल्लंघन आहे तो सगळ्यात मोठा गुन्हा आहे तरी देखील अजूनपर्यंत अटक झालेली नाही कारवाई झालेली नाही कारण महाराष्ट्राच्या सरकारने आहे माझी कु, माझं कुटुंब माझी जबाबदारी त्यामुळे आता तुमच्या कुटुंबातल्या महिलांची जबाबदारी पण तुम्हीच घ्या ते तुम्हीच सांभाळा असा संदेश या सगळ्या प्रकरणातून मिळतोय का हा प्रश्न उपस्थित राहतो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका ती पत्रकार परिषद बघा त्यातील पाच मिनिटावरती मेहबूब शेख काय म्हणतो ते ऐका त्यानंतर आठव्या मिनिटावर तो काय म्हणतो ते ऐका आणि हे प्रश्न जर तुम्हाला पडत नसले तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही एका अज्ञानी जगात जगताय जिथे सगळंच खूप सुंदर सुजलाम सुकलाम आहे दुर्दैवाने महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या आणि महिला सुरक्षा जी वेशीवर टांगली गेली आहे त्याची विदारक चित्रं तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीत आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह तोपर्यंत टी व्हीला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद